नोटाबंदी 99% फसली असून 2012 पासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीची चाहूल लागल्याचं प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉक्टर गिरीश जाखोटिया यांनी केलंय. भारतीय विद्यापीठांतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस आणि सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवस्मारक सभागृहात हे व्याख्यान झालं. यावेळी डॉक्टर जाखोटिया बोलत होते. भारतातील आर्थिक मंदी आणि जागतिक परिस्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी अभिजित कदम इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर व्ही एस मंगनाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी, डॉक्टर पी पी कोठारी, डॉक्टर राहुल मांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर जाखोटिया म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचं आकलन केवळ GDP च्या आकड्यांवरून होत नाही. विकासाचा दर 4.5% इतका होत असला तरी दुसरीकडं शेअर बाजारात तेजीही आहे, मात्र अर्थव्यवस्थेला गती मिळणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला तो ज्या पिरामिडच्या खाली आहे आणि त्याच्या समजा फॅमिलीची व्याख्या आपण करायची, भारतामध्ये आपल्याला 6 माणसं लढावी लागतील, आई वडील, नवरा बायको आणि 2 मुलं. अमेरिकेची व्याख्या 4 जणांची आहे, तिथे आजोबाजीना लढत नाही. ओके, पण इथं आमची 6 जणांची व्याख्या. माझ्या एकूण कॅल्क्युलेशन नुसार त्यांना किमान मासिक वेतन किमान हे 20,000 रुपयांचं मिळालं पाहिजे. किमान वेतन 20,000 रुपये. आता हे किमान वेतन 20,000 रुपयांचं भारतामध्ये तालुका आणि खेड्यांमध्ये मिळत का? ओके, सोलापुरातल्या किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे मिळत का? एखाद्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना एवढं किमान वेतन मिळत का? पर्चेसिंग पॉवर त्यात कुठून होणार? ओके, म्हणजे हे माझं विधान नाही आहे, या विधानावर प्रचंड अभ्यास केला गेलाय जगभरात, भारतातही अभ्यास झालेला आहे. त्यामुळे आमच्या अर्थकारणाच्या मंदावण्याचं 10 पैकी सगळ्यात मोठं कारण तुम्ही जर मला विचाराल तर हे आहे. प्रारंभी प्रास्ताविक डॉक्टर व्ही एस मंगनाळे यांनी केलं. डॉक्टर पी पी कोठारी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. राजू राठी यांनी आभार मानले.